भरे
मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच आम्हाला जी साऊंड सिस्टीम लागली आहे तेव्हा ते सन्माननीय अशोकजी पाने त्यांचे मानाचे शांभरी प्राथमिक मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच आम्हाला या बाळीसाठी त्यांनी संपर्क केला सन्माननीय संदीपजी फुले सन्माननीय संदीपजी बाई त्यांचे माझ्याशी बाई शांभरी प्रासादिक भजमंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच इथे जमलेल्या माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करू. श्रीदेव रामेश्वर चौडेश्वरी विठ्ठला जीवित जमीन समस्त होऊन विठ्ठल रघुमाई जमीन समस्त होऊन दुर्गा भवानी जमीन समस्त होऊन आई जांभळी जीवित जमीन समस्त होऊन आई सगळ्या जागेवाल्याच्या जमीन समस्त होऊन देवा
असो माने निवृत्ती दासो अवधाय दो बघा कोणाचं नाव चुकून राहुला असत तर सांभाळून घ्यावा. ज्या तशी मजा येणार, वातावरण पण भारी आहे. बराच काय नाही का माका बोलले ना. हो ती माता पेटूतच लागणार ते काय सालपाडाच कडे खाल्लात माझी. हो म्हणजे म्हटलं आपलं थंड थंड करूया बाबा. आज काय उगत पाटचा कशा उकळीत राहूया. प्रियंका परत पाटचाच खाणू होता ते का आम्ही तरी आता काय करणार. गुलामा तेव्हा सुद्धा सांगितलं होतं तू मी नव्हे समज बाकी काय नाही. तू कर काय तर बाबा पती केलंस तर मग काय बाकी काय मी करणार नाही बाबा. थो बराव नाही तुका वाटत आता मी केलं वाटत असं का. माता मगाशी काय नाही तर बराच बोललो होतो काय उद्या ऐका काय म्हणजे कशी तसो काय मी पोरगी बघू कशी रे काय बसला आहे काय बोला माझी ढापणं आधी खाई गेला मी तुका मी काळे दिसतो तिचं कारण समजला. ही लाईट गेली तेव्हा मी तुमचा दिसवतोय नाही म्हणता मस्त हो म्हणजे तुमच्या सोपवर तू माताच मारू दिली गाला. हो त्यांनी पण आता म्हणजे मी मेलय कर मा हो एक आई ह्या अशा काय भाऊ आता करणार. आता तुमका जाऊकच झालं तुम्ही काय करा उशी घ्यावा माझी चादर घ्यावा टकणी तुमका तेही म्हटलं नाही तू आमच्या मध्ये येऊच नको. काय नाही येवा तुम्ही घेवते तुमका मधी मधी एका कळला ते कळला काय म्हणते तसं गुवा भारी आहेत तो आहे ढापण्या हल्लाही नाही आता किती हल्लाही नाही तर माझा समाज आहे कारण आज मी बारी तिथे ढापणार कधी असं त्यांना वाटलं होतं म्हणून त्यांना मी काळे बिळे दिसता. हो काय तर मरू कशा घेऊन घेता हा जाऊ जाऊ बरेच म्हणशाल जाऊन घेऊ जाऊ असं का हसत खेळत बुवा बारी करूया. तू काय माझ्याकडे चांगलंच कोंबडीत वरलं का माझी मीडियावर ह्या करू प्रागार राहू होय तू ते बोलत नाही ना बोला असं होय डसा कोणी घेता येतवणार बराच काय नाही काय बोलले तर घेणार सगळा पण आधी नको बुवा. खरोखरच आज देवगड तालुक्यामध्ये म्हणजे प्रणव घाडी बुवांचा नाव आहे एवढा चांगला सांगतोय मी चांगला होतोय नाटका मुक्को होय एवढा चांगला म्हटलं चांगला सांगू या बुवांबद्दल काय वाईट बोलायचं
ढग बीर म्हटलं काढू काय पाहू दे म्हणजे आधी जरा लाल करते भारी आज देवगड तालुक्यामध्ये खरोखर आज नाव आहे त्यांची गायकी एकदम सुंदर आहे मनोरंजन तर नक्की होणार अरे तू काय इसरो सूर्यगाठे बोलला भारी गायकी तर सुंदर हात मनोरंजन तर नक्कीच होणार अगदी माका नाही जमला तरी हे दोन गोवा हत मस्तपैकी मनोरंजन करतील बघ तुझ्या पण गुरपटोत पण होता चला तुला तो आणता मी ठरवून गेलो होतो म्हणजे आज कधी का बोलायचा गप द्यायचा आणि गप घ्यायचा माका पेटवूकच लागले ते हा तर कळू ते हा म्हणजे गायकी बिकींची सुंदर आहे खरोखर बरोबर की नाही बाबा आमका तुमच्याकडे बघा काही जमणार नाही बरोबर की नाही बाबा काय होऊ म्हणता सांगलं तुमचा काय दुसरा म्हणा होय भावच्या पाट्या हातून घेत घेते तुका मधी मध्ये आता चालेल काय ना तुम्ही भिओ नको साप सालपाटा काढणार आहे त्या बाजून तू बघ सालपाटा पण लिहून घेता माझी आणि तर घेते सगळा बास ना आधी आधी नोटेशन का सुरुवात करते नंतर मग बघतोय काणपा होता कसा आता तुमचा काय तर बघू वेगळा चालला तू भावते पाणी बुवा पहिल्यांदाच प्रयत्न चुका हॅलो हॅलो ए परत बघा Chapa dani 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 dani
सांभाळून घ्यावा. बघा, सातच समुद्रापडी पलीकडील युरोप देशात जाऊन भजन कलेचे सादरीकरण करणारे सुप्रसिद्ध संगीतकार कैलासवासी विलासजी पाटील बुवा, तसेच इतर नामवंत कलाकार बुवा, कैलासवासी काशीराम परब बुवा, कैलासवासी चिंतामणी पांचा बुवा, कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांच्या स्मरणार्थ भजन प्रेमी श्री मामा अनमोहने यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सांभाळून घ्यावा आम्ही लहान आहोत यांच्या एवढे बुवा, तुमच्या एवढं काय आमका जमणार नाही. सुरुवातीकच सांगलेलं हॅलो आणि आत्ता काढीत घेते काही नाही, काय बराच बोलले होत. ढग बी ताजी नाव दे माका की सांगा, तुम्ही आधी माझं घेतलाच कधी दांडगो अनुभव घेतलाच ना तुम्ही माझं. माकाने समजत नाही त्या विषयात गरजच काय आली, तो झालो ना. तुमची काय बिजारी थकली काय होती आणि काय बाली बाबा काय बाबा एकट काय बडबड तिकडं खुळावं लागणार कुठे सांगतो मी म्हटलं. हॅलो जरा आवाज वाढवा. हॅलो बस आमका जसं जमात तसं आम्ही करणार आहोत आणि बराच काही नाही का नका बोललेले
समाजात देण्या लागता. बरोबर की नाही बाबा? तुम्ही सांगलाच बरोबर. तुमका जसा जमात तसा तुम्ही द्यावा, आमका जसा जमात तसा आम्ही देणार. बरोबर की नाही? आणि बाबा बाकी का म्हणजे तुका देणे झोप म्हणजे नकोच म्हणून सांगला आमच्या मधी येऊ. त्यामुळे मधी काय करूया, तुझा घालूया की तुका तर हल्लेला म्हटल्यानंतर घेऊ भयो. बघूया, मजा करूया बुवा. राग धरू नको, काय चुकलं असत तुका तुमका वाटत असत ना तर मी केलं. खरोखर तुझ्या मनात अजून काळा हा म्हणजे तू अजून ठेवलं असं मला वाटला नव्हता बुवा. अरे कसो दिसतोस गुलामा, काय होता असं तू, काय झालं असं तू, कस काय माने होतय मी तुका म्हटलं ती विसरली असती. आणि तो विषय बुवा हय गरजच नव्हती आधी. बरोबर की ना? पण तुम्ही तो विषय हळूहळू म्हणतात. सांगते सांगा, मी पण काय विषय सांगलो भया, मी पण सांगणार. राणे बुवा पण भारी तुम्ही सुरुवातीकच सांगलं. आणि आता जरा पेटूचा बघाच काय नाही का ते बोलले. आवाज येती विवाज येते ते सगळे येणार बघा. पण सर्वात आधी आज कलियुग हा, या कलियुग चालू आहे. बरोबर की नाही? आई वडिलांची सेवा आणि भगवंत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही बुवा? काय बोलायचा, भेबी रावणात टाकला नाही सुरुवाती करू. हो ढोगी बे ह्या इला या पेटांचा तावटा सगळं काळपावत आधी मला लागणार आहे एके बाजूना. हो उडवते म्हणजे कोणते उडव म्हणतो? मगाशी मी मगाशी सांगले तर मका पाळलाच तुम्ही. हो तर माझी बेरी आधी तुटली. ढग पाऊस इरो खरी गेलो पाऊस. ढग कोण तो? चालू झाला आणि पाऊस इलो. मी इलो आणि मगाशी पाऊस गेलो होतो. त्याच्यानंतर परत राणे बुवा इले परत इलो. पण मी तू इलोच पहिलो. बरोबर की नाही? पाऊस चालू होतो वही आपण कोणून बघला नाही मागा तिकडे जाताना. पटापटा विचारून बघा, पाऊस नव्हतो. आम्ही तिकडे गेला असा फिरून इला तरी म्हणजे पाऊस कसं त्यांनी चालू झालो. नंतर समजला राणे बुवा इलो. गुलामा म्हणजे काय बाबा, माणसाचं हलवू बिरवू तर सांगतो, मजलू तो हलवणार काय बाबा. हो तर मी माझा मजलो होय, तू कशा मरत मजलो मी बघीन ना. ऐकू आता माझा काम मी करून बघ जाणार. तू माका शिकवीत राहू नको, बघलं की असत बघा शिकवी तिथं तुला समजत अस. बाकी काय तर बालीच आहे एके बाजून आधी मिटली. ए म्हणतो तुका माहिती आहे अरे प्रेमाचं प्रतीक आता. आणि ह्याचा आधी महत्व तुका सांगतोय. अरे दिसके कारणे वाली उसी के नसीब में साली, और जिसके नसीब में साली वो कभी नहीं रहता खाली. हाँ मेरी यार तालीम घेता का चांगला तुला महत्व होता होता तुझ्या. माका आणि मी काय सांगता की काय ढेकून घातलं तू दिसता तरी म्हणजे तुला दिसलो ना यो. तुझ्या ती चष्म्यात आधी काय भांडवड झाली आज चष्मा नाही तुला म्हणजे घातलं वेगळं दिसत सगळी. खरोखर तुला म्हणजे चष्मा घालीत जा तुका म्हणजे लय परिणाम होता तुझ्या. मी तुका काळो दिसतो एवढं हँडसम तरी पण म्हणजे असं वरचे वर तुका मी काळो दिसतो. येतात आता घड्याळ चमकल्या घड्याळ बघला तुम्ही काय. पण तो माणूस तुमचा आमचा दोघांचा काळ घेतला ना तो विषय आहे. काण पाहूया मी पण घेणार आहे सगळ्या नंतर. आणि काय बराच की काय सांगा बराच बोलले. ठग येते बी येते काय जा म्हणते सगळं. आणि आवाजाचा पुन्हा आवाज आता आवाज मी काढणारच आहे किशोर पर्यंत तो बाटली तर बोलत आहे.
बाकी सगळं ओके मध्ये आहे सगळं ओके मध्ये आहे सगळं जोडीला ठेवलं हे दोन बघळ बस अजून काय वाल समज बाकी सगळं ओके आहे ना अरे काय घाडी काय दाढी कस ओके होत्या सगळ्या आणि काय तर बरं माझ्या हेअरस्टाईल वरून आपण काय नाही बोलले ना फॅशन आहो जमा की सात चालू फॅन असतात तुला कोण नाही विचारणार समजा आता तू स्टाईल तुझा म्हणा तर पोरगी पट्टा असोच एवढंच तुका काय नाही तुका मग पर्याय नाही तिकडे बघितलं उभं मेसेज बघ सांगणार तुका आणि तशी बऱ्याच काय नाही काय बोलले पण ते माका जर भेरबी लावलं नाही म्हणजे मी ना खरोखर तुम्हाला सांगतोय आज ठरवून गेलेलो म्हटला नाही बोलायचं असं ठरवून गेलेलो पण ते सुरुवातीक अगदी म्हणजे पाठच्या बारी येता काय ना काय काढू लागले अगदी म्हणजे काय बोलू सारखाच माका वाटत नाही म्हणजे विषय तुमका मी सांगो कसो विषय झालो बुवा की दुसऱ्यान दिलेला तर मी वाचलोय आणि तुझ्या वरणा होता तू माझ्यावर घालता का म्हणे हा तर देणाऱ्या वाचणाऱ्या म्हणजे परमेश्वराक माहित नाही बरोबर की ना तुका खोटं वाटतं अजून सुद्धा खोटं वाटतं तू सांग काय चौका तुझे खोय हात लावू म्हणजे समाज झाला म्हणजे खोय हात लावू बाबा तर आम्ही नाही केलंय माझ्या नदी चौका नंदी बाई नंदी बाई माका मग काय नाही काय म्हटलं गुलाबान मी आपलं ऐकून घेतोय जाऊन दे तू विषय राहून दे बघा त्या सगळ्या म्हणजे मी भयानक भयानक पिक्चर येऊन गेले पण काय पण म्हणा जुने पिक्चर भारी होते बरोबर की नाही बघ जुने तू मुडत घालू तुझ्याकडे बघितच नाही रे मी आज तू ढाकणं आणलंच ना तर आधी बोलत सगळं ढाकडं वळवता तर काय बाबा हे तू विषयच वेगळा म्हणजे शेवटी आज माका हे कर्मान मारणार तू विषय हा थोडक्यात बघा अरे तरी म्हणतो माझी खुर्ची नाही कशी पुरवता मग जरा हे दोघां का दोन दोन खुर्चू मी एका खुर्ची उशीर विषय आणू दे लागते घरना बाबा तुम्ही कसं झोपा आराम करून ठेवा ती मगाशी का ती लाईट गेली तेव्हा सुद्धा काय ती बराच म्हटलं हे काळे काय विश्वास येणार आहे ना दिसला आम्ही त्यांना पण त्यांनी खरी तरी नाही म्हटलं परत त्यामुळे लय मोठं गोंधळ झालो ते नाही आता कसं सायपाटा काढता तो बघा पण काळजी करू नको नंतर मी परत आहे मी बघतोय काय करू शकता ती बेरिंग म्हणजे जरा गेलेली आहे ती जागेवर येऊन दे बघतोय बघा नवरात्रीचा बुवांनी सांगला नाही खरोखर आज गेली घड बसल्यापासून बुवा नवरात्रीची घड बसल्यापासून नवविधी भक्तीने आई बोलू शकता का वाटत नाही माणसाने केलं ना तसं माका साफ करून टाकलं नाही सुरुवाती करते खा नाही काय बाबा नका वेगळा खात तुका हे का मगाशी वाढलाच नाही थर वाटण्याची भाजी माझ्या नाताक लागून वाटण्याची भाजी वैच खाऊन गेलो त्यांका माहिती मी जेवत नव्हतो ते पण तरी मका अरे मी बसलो होते ना बरोबर मका म्हणत बो तुम्ही जेवत नाही ना प्रणवगाडी बो वाटण्याची भाजी खाऊन जाऊ तुम्ही एक पुष्कळी टाकेल तुलो हाय टाकता बरांची म्हणजे शहा बघती माझी वाट लावू पण घेतली आणि बरांची हगीच पण नाही मी घातलं कारण ते आता माझ्या मापाची भेटत नाही ना त्याचं काय नवीन येईल पॅन पस पॅन पण ते काय माका उत नाही बाली तर तुका म्हणजे तुका काय माहिती या म्हणतात काय बाबा या अरे प्रेमाचं प्रतीक आहे यार अजून एक दिला ना रे पण त्यांना घालू शकत नाही अंगठी दिला ना अंगठी पण भरला काय होता ती अंगठी होता मोठी माझा बॉल होता बारका म्हणजे गोंधळ झाला होता तू का सुद्धा म्हणजे तकाकला असता ना का दिसला असता तू तू बघता सुद्धा अंगठी अरे ते अंगठी का होला तर बाजू म्हणजे कशा होती मग तू बघा आज कलियुगा
आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. बघा मोबाईलचा युग आहे सगळा. आज मोबाईल म्हणजे लफड्यावाल्याचं म्हणजे विषयच काढ नको त्यांचं. होय ना बघा, लफड्यावाल्याची बाबा भयानक झाले. ते काय बाबा पिरियडभर बोलत असतं मोबाईलवर, तासभर बोलत. माझा मित्र तुम्ही सांगतो, अशी 2 वाजता फ्रीची फोन लावला, 2 वाजता तो गेले सोड. हॅलो एक बोलाय ना परत. हॅलो थोड्या वेळात काय म्हटलं का? तू म्हणता अगो शिया म्हणला एवढा हळू म्हणतोय, तू बोलतोस तरी कुठून? काय म्हणता कुठून काय कुठून? म्हणजे अशी परिस्थिती असं काय नाही का त्यांचं बोलणं चालू कशा अगो सांग तरी. जसं पेटवी घेतलं असतं पण तुम्ही कशी माझी बेरी माझी तरी तुटली तर ती गोंधळ झालो का काय रटलाव घेऊ आता काय बाबा आता काय सांगणार. बघा बुवा चुकवून काय परत एकदा सांगते, चुकवून काय तोंडात येईल असत, तोंडात नाही येईल असत तर सांभाळून ठेवा. होई मी गोष्ट करी बाबा पण नाही घेणार आहो आम्ही. तू काय कर ताज्यात दे एका उशी देते काय दिवशी आम्ही घेतले ताज्यात उशी आणली भोपून दे तू कधी नाही घेणार कांडपा कधी पहिलीच बाज आहे तिच्या बरोबर ते का तुझं पण घेऊतो आहे ना तांडगो अनुभव माझं ते घेऊन झालेलो एका माहिती आहे कसं तो तांडगो अनुभव हो तुझं पण घेऊतो हा तू घेतला नाही की परत तू काय जोडी भेटले की असंच सांगते ते तू पण मी घेतलं तू असे किती जणांचे घेणार दांडगे अनुभव असं म्हणते वय गुलाब अगदी मला शापच करी दिले आणि आवाज येतच म्हणतो मी मला आवाज येतच ते म्हणजे मी येतात करतो तू का नाही तू काय आवाज येत असले बाबा होय सनी घेऊन तो गाडी घेऊन तू सोपव तू पण नाही ऑटो द्यायचा म्हणा विषय काय बाबा तुका बोलायचं तुझा आता गजराकच बघतोय तांडापच काढणार आहे. हॅलो गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो दसरा आली दिवाळी आठवण राहो बराच काय नाही का बोल बोललो बऱ्याच मला काय वाटत माझ्या ती रिपेअर नाही कारण ठरवू दिलेलो आज काय बोला तुझे ती ढाकण्या झाली काय झालं रे गुला तुका सांगत होते एकदा तुका सांगलो माझ्या नादात लागा नको जवस अजून सुद्धा येऊ ढग कडाडलो ना अशी 20 पाळी ना काळच कोण माझ्या डायरे करतो माझ्या नादात लागत राहू जास्त मी भग जवस अजून मी शांत हो एकदा बाण तुटलो भाव बोले बाकी बुवांची गायकी सुंदर आहे म्हणजे नादच काय म्हणजे आमका का बाबा त्यांच्यावर काय जमणार ना मग आपला मी प्रयत्न करीत राहणार आणि तिकडे जाऊ दे जरा तर ते म्हणते हॅलो आ 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
धन्यवाद.